श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर उद्या आहे अधिक मासातील सर्वात मोठी एकादशी, तर आपण अधिक महिन्यामध्ये भगवनिष्ठांची परिपूर्ण सेवा करत आहोत। तर आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे, तर तो उपाय केल्याने जे आपले कामं राहिलेले होते ते मार्गी राहतील। तर हा उपाय 3 वर्षातून एकदाच करता येईल हा उपाय, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर हा उपाय कोणता आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा उपाय पंडितजी मिश्रा यांनी सांगितलेला आहे, ते खूप उपाय सांगत असतात। तर त्यांनी अधिक मासातील ही मोठी एकच एकादशी आहे, ती म्हणजे 3 वर्षातून एकदा येणारी आहे, त्यासाठी त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे, तो आपण नक्कीच करायचा आहे। जे पंडित मिश्रा जे उपाय सांगतात त्याचा अनुभव खूप लोकांना आलेला आहे, ते खूप चांगले असे प्रभावी उपाय सांगतात, तर त्यातला हा एक उपाय आपण करायचा आहे। तर हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे, तर आपल्या घरातील दुःख दारिद्र्य दूर व्हावा यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। आपल्याला धनसंपत्ती मिळण्यासाठी, घरात सुख शांती समृद्धी आणण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे। पंडितजी मिश्रा असं सांगतात की अधिक मासामध्ये अशा 7 तिथी येतात की, तर या 7 तिथीला आपण हा जर उपाय केला तर हा उपाय केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तर त्या कुठल्या तिथीला हा उपाय आपल्याला करायचा आहे ते पण आज आपण पाहणार आहोत। तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तर 5 पंत्या घ्यायच्या आहेत। तर ह्या पंत्या आपण शक्यतो 9 घ्यायला हव्यात। तर या पंत्यामध्ये आपल्याला 2 वातींची 1 वात करून टाकायची आहे, म्हणजे 1 वात 2 वातींची करून ठेवायची आहे। शक्य झालं तर तुम्ही फुलवातीही टाकू शकता, शक्य नसेल तर तुम्ही तेलवातीही टाकू शकता। जर तुम्हाला पंत्या नाही मिळाल्या तर अशा वेळेस तुम्ही कणकेचे 5 दिवे करून हेही पेटू शकता। तर आपल्याला काय करायचं आहे, तर तेलवातीमध्ये 2 वातीची 1 वात करून आपल्याला 5 दिवे लावायचे आहे। तर तुम्ही कुठलंही तेल टाकू शकता, तर शक्यतर तुमच्याकडं मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल ते टाकलं, तर ते जर नसेल तर तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। आणि तेल टाकून हे प्रज्वलित करायचे आहे। तर हा उपाय आपल्याला सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचा आहे। तर बघा हे दिवे आपल्याला 3 सांजेच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी देवासमोर बसून प्रज्वलित करायचे आहेत। नंतर त्याला आपल्याला हळद कुंकू लावायचं आहे। जी कुठली प्रार्थना तुम्हाला येत असेल ती तुम्ही म्हणायची आहे, शुभम करोती किंवा श्लोक कुठली प्रार्थना तुम्ही म्हणू शकता। तर हे 2 दिवे आपण उचलून मुख्य दरवाजासमोर ठेवायचे आहे दोन्ही साईडला, आणि 2 दिवे आपल्याला देवघरासमोर लावायचे आहे, म्हणजे देवासमोर लावायचे आहे। आणि जो 1 दिवा उरतो तो आपल्याला आपल्या तुळशीच्या तिथे लावायचा आहे, जिथे आपली तुळस आहे तिथे तो दिवा आपण लावायचा आहे। जेव्हा आपण हे दिवे प्रज्वलित करायचे आहे तेव्हा तुम्ही कुठलीही प्रार्थना म्हणू शकता। आणि मग प्रार्थना म्हटल्यानंतर दिवे लावता लावता आपल्या मनात जी कुठली इच्छा आहे ती आपण दिवे लावता लावता सांगायची आहे। कुठली सुख शांती धनसंपत्ती कुठलीही जी इच्छा असेल ती आपण दिवे लावताना सांगायची आहे। तर ते आपल्या देवाला बोलून दाखवायचे आहे, म्हणजे दिवा लावताना ती इच्छा आपण बोलायची आहे, म्हणजे ती इच्छा आपली देवापर्यंत पोहोचेल। तर कधी कधी काय होतं, आपण खूप अपार कष्ट करतो पण आपल्याला कुठल्या गोष्टीमध्ये यश येत नाही, मग आपण असे काहीतरी उपाय करतो। तर हे बघा आपण ते दिवे शक्यतो नवीनच आणायचे आहे। तर तुमच्या लक्षात आले असेल की तुमच्याकडं नवीन दिवे जर नसेल तर तुम्ही कणकेचे दिवे करूनसुद्धा हे दिवे लावू शकता। तर तुम्ही दिव्यामध्ये फुलवातच लावायचे आहे, म्हणजे ती तेलाची वात लावायची आहे। तर तुमच्या लक्षात आलेच असेल की 2 दिवे आपण दोन्ही दाराच्या साईडला 1-1 दिवा ठेवायचा आहे, 2 दिवे आपण देवापाशी ठेवायचे आहे आणि 1 दिवा हा तुळशीपाशी ठेवायचा आहे। तर आता आपण बघूया हे उपाय आपल्याला कुठल्या तिथीला करायचा आहे तो। तर अधिक महिन्यामध्ये हा योग आलेला आहे, तर हा योग 3 वर्षातूनच येत असतो। तर ह्या तिथी 3 वर्षातूनच येत असतात।
म्हणजे अधिक मास हा 3 वर्षांनीच येत असतो, म्हणजे 3 वर्षानंतरच हा तिथी आणि हा योग येणार आहे। तर ह्या तिथी कुठल्या आहेत त्या बघूया। तर हा उपाय आपल्याला पंचमी, अष्टमी, एकादशी 29 जुलै, प्रदोष 30 जुलै आणि पौर्णिमा 1 ऑगस्ट आणि शिवरात्री 14 ऑगस्ट आणि अमावस्या 16 ऑगस्ट या तिथीला आपल्याला हे उपाय करायचे आहे। तर पंचमी तर गेलेली आहे, त्याच्यानंतर अष्टमीला हा उपाय करायचा आहे आणि उद्या 29 जुलैला कमला एकादशी आहे, तर त्या एकादशीला पण हा उपाय आपण करायचा आहे। कमला एकादशी झाल्यानंतर प्रदोषला, म्हणजे 30 जुलैला प्रदोष आहे तेव्हाही हा उपाय आपल्याला करायचा आहे। तर म्हणजे उद्या सायंकाळी एकादशीच्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच प्रदोषकाळी, म्हणजे प्रदोष 30 जुलैला पण तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच पौर्णिमा 1 ऑगस्टलाही तुम्ही हा उपाय करू शकता। तसेच शिवरात्री 14 ऑगस्टला करू शकता आणि अमावस्येला 16 ऑगस्टलाही तुम्ही हा उपाय करू शकता। तर हा उपाय आपण हा योगावरच करायचा आहे। तर अशा प्रकारे हे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा, तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ ते मला नक्की सांगा। तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज नक्की करा। श्री स्वामी समर्थ, धन्यवाद।